स्वामी समर्थ प्रकट कथा निंपिसली स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये कसे प्रकट झाले ही कथा तुम्हासमोर मात्र मी प्रकट करत आहे। अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तावतार हे नृसिंह सरस्वती यांचाच पुनर्जन्म असल्याचे मानतात। त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक भयंकरांवरती कृपा केली आणि अनेक चमत्कार केले। नदीचं मूळ आणि साधूचं कुळ मात्र विचारू नये असे म्हणतात। तरी एकदा कोणीतरी स्वामींना त्यांचं नाव आणि ते कुठून आले असं विचारलं होतं। तेव्हा त्यांनी मी नृसिंहभवन श्री शैलम जवळच्या कर्दळी वनातून आलो असल्याचे सांगितलं। त्यांची प्रकट होण्याची कथा अशी आहे, श्री शैलमला महादेवाचं ज्योतिर्लिंग आहे। तेथे जवळच कर्दळीच्या वनात स्वामी समर्थांनी अनेक वर्षे एका जागेवर तपश्चर्या केली। खूप वर्ष तिथे असल्यामुळे त्यांच्या अवतीभोवती झाडं वेली आणि बंग्यांचं भलं मोठं वाळूळ तयार झालं होतं। एकदा उद्धव नावाचा लाकूड तोड्या तिथली झाडे आणि ते वाळूळ तोडून साफ करत असताना त्याच्या कुऱ्हाडीचा प्रहार स्वामींच्या मांडीवर बसला आणि त्यांना रक्त यायला लागले। ते जागृत झाले आणि वाळूळातून मात्र बाहेर आले। अशा तपस्वी माणसाला आपल्याकडून कुऱ्हाड लागल्यामुळे तो लाकूड तोड्या घाबरला। क्षमा असताना करायला लागला। स्वामींनी त्याला क्षमा केली आणि आभार दिलं। या निमित्ताने जागृत झाल्यावर स्वामींनी आपली तपश्चर्या संपन्न करून पुन्हा लोकांमध्ये जाऊन भक्तांवरती कृपा करण्याचं ठरवलं। श्रीशैलम होऊन ते भारतभर भ्रमण करून अक्कलकोटला आले। तेथेच त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य होते। भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशाही त्यांचे प्रसिद्ध वाक्य भक्तांना सदा सर्वथा त्यांच्या कार्यात मात्र बल देतं। भीती आणि संकटावर मात करण्याचा त्यांचा विश्वास देतं। अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला नेमके कसे प्रकट झाले आणि कसे आले हा वृत्तांत मात्र मी तुम्हासमोर मात्र प्रकट केला। जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ।